नमस्कार, मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय प्रबंधभूमीच्या बातमीपत्रामध्ये। तर आता बातम्या बघूया सविस्तर। मालेगाव येथील कॅम्प परिसरात सोमवार बाजार व्यापारी संकुलातील काळे व बाजारवटे व्यवसायासाठी उपलब्ध करण्यात यावे व त्यास विलंब होत असल्याने महापालिकेच्या झालेल्या करोड रुपयाच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। सोमवार बाजार येथे सन 2003-04 मध्ये पूर्वीचे बाजार ओटे व छोटे गाळे पाडून भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार कारवाई होऊन 9-10 वर्षापासून 109 ओटे व 100 छोटे मोठे गाळे असलेले व्यापारी संकुल तयार होऊन बंद पडले आहेत। बंद व्यापारी संकुलातील ओट्यांचा पत्ते खेळण्यासाठी वापर होत असून दारू, गांजा, भांग पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे। साफसफाई होत नसल्याने गांजे साम्राज्य निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे। यावर कारवाई करून निर्णय घेण्यात यावा, अन्यथा मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। मालेगाव महानगरपालिकेतर्फे कॅम्पातील सोमवार बाजार येथे व्यापारी संकुल विकसित करण्याबाबतचा राष्ट्रीय केंद्र सरकारतर्फे एक विशेष निधी देण्यात आला होता। त्या निधी अंतर्गत त्या ठिकाणी व्यापारी गाळे व बाजारवटे तयार करण्यात येऊन आज जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। या कालावधी लोटून त्या ठिकाणी आज पावतो लिलाव प्रक्रिया पूर्ण करून स्थानिकांना व बेरोजगारांना असे गाळे व बाजारवटे वितरित करण्यात आले। त्यामध्ये मालेगाव महानगरपालिकेचे जवळजवळ 10 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर दर महिन्याला कमीत कमी 10-15 लाख रुपयाचा संकीर्ण कल वसुली उडत आहे। याच्यामुळे मालेगाव महानगरपालिकेचं मोठं आर्थिक नुकसान होऊन स्थानिक सोमवार बाजार परिसराच्या वैभवाला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी स्थानिकांच्या मदतीने आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती या ठिकाणी आंदोलन करत आहे। मालेगाव महानगरपालिकेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, ती वसुली झाली पाहिजे आणि स्थानिक बेरोजगार युवकांना असे गाळे हे तात्काळ आवंटित करून सदर व्यापारी संकुल हे तात्काळ कार्यान्वित झाले पाहिजे। याच्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दुसऱ्यांदा मालेगाव महानगरपालिकेला साकडं घालत आहोत। या आंदोलनाची दखल मालेगाव महानगरपालिका व माननीय शासनाने तात्काळ न घेतल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी ही विनंती। नगरपालिकेने कॅम्प परिसरात व्यापारी संकुल बांधण्यासाठी गेली 10 वर्ष ते व्यापारी संकुल बांधून तसेच पडलेले आहे। त्या बाबतीत हे दुसरं आंदोलन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तिथल्या स्थानिक नागरिकांसोबत करत आहे। हे करत असताना ज्यावेळेस महानगरपालिकेकडे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रश्न करतो त्यावेळेस महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून फक्त वेळ काढूपणाचे उत्तरं दिली जातात। उत्तरं देत असताना ह्या प्रशासनाला हे भान राहत नाही की त्यांनी दिलेली उत्तरे ही कागदोपत्री कायदेशीर अतिशय चुकीची आहेत, कारण हे ठराव करत असताना त्यावेळी स्पष्टपणे त्या दोघी ठरावांमध्ये उल्लेख केलेला होता की हे गाळे 11 वर्षासाठी भाडेतत्वावर स्थानिक रहिवाशांना दिले जातील, परंतु ज्यावेळेस पहिलं आंदोलन केलं तर महापालिका प्रशासनाचे उपायुक्तांच्या लेखीने आम्हाला एक पत्र देण्यात आलं और त्या पत्रात असं म्हटलं गेलं होतं की गाळ्यांना 11 महिन्याचा जो भाडे करार तत्वाचा जो 11 महिन्याचा कालावधी आहे तो कालावधी वाढविण्याकरता महासभेपुढे हा ठराव ठेवण्याची आवश्यकता आहे। परंतु मुळात आम्हाला या ठिकाणाहून एक सांगायचं आहे की अशी कुठलीही गरज महानगरपालिकेच्या आयुक्तांना महासभेपुढे तो ठराव ठेवण्याची गरजच नाही आहे।
कारण ज्या वेळेस हे दोन ठराव विखंडित झाले आणि त्या ठरावावर स्थायी समितीने कुठलाही निर्णय न घेतल्यास, 45 दिवसाच्या आज जर निर्णय नाही घेतला तर त्या बाबतीत माननीय महानगरपालिकेचे माननीय आयुक्त यांना तो अधिकार आहे की त्याचा अहवाल सादर करावा. परंतु गेली 10 वर्ष महानगरपालिकेतील जेवढेही आयुक्त आलेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा अहवाल तेथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सादर केलेला नाही आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कुठेतरी जाणून बुजून महापालिकेचा आर्थिक तोटा करण्याच्या नादात आहेत. तर हा जो काही करोडो रुपयाचं जे काही नुकसान झालं आहे तर जो कोणी अधिकारी याला कारणीभूत आहे तर त्यांना पद्धतशीर त्यांच्याकडून ती वसुली केली जावी या आंदोलनाचा उद्देश आहे. आणि याच आंदोलनातून आम्ही एक सांगू इच्छितो की स्थानिक बेरोजगार नागरिकांसाठी, बेरोजगार युवकांसाठी ते गाळे कायदेशीर उपलब्ध करून द्यावे ही नम्र विनंती. मालेगाव सोमवार बाजार, मालेगाव कॅम्प गेल्या 16 वर्षापासून बंद आहे आणि हायकोर्टाने निर्णय देऊन सुद्धा मालेगाव महानगरपालिकेने गाळे पोवटे वितरित न केल्यामुळे 29/5/2019 साली आयुक्तांना निवेदन देण्यात आलं होतं. आयुक्तांनी सांगितलं की आम्ही त्वरित त्याच्यावर कारवाई करतो, पण त्यांनी कारवाई न केल्यामुळे 21/6/2019 रोजी कॅम्पात सोमवार बाजारात धरणे आंदोलन दिलं. त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही पुढील कारवाई करतो असं, पण त्यांच्या कारवाईला आपले समाधान नाही त्याच्यामुळे पुन्हा आज रोजी इथे धरणे आपण आंदोलन करत आहोत. आणि इतके वर्ष होऊन कॅम्पाचा सोमवार बाजार हा बंद असल्यामुळे विकासाच्या गतीला इथे रोक लागलेली आहे. त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित गाळे व उठे वितरित करून कॅम्पाला गतवैभव प्राप्त करून द्यावे. सदर बाजार 100 गाळे व 100 ओढे तिथे असून त्याचा उपयोग फक्त आज रोजी गांजा भंग दारू पिण्यासाठी केला जातो आणि घाणीचं साम्राज्य तिथे भरपूर आहे. कॅम्पाला कॅम्पाची जी बाजारपेठ आहे ती नाहीशी झालेली आहे आणि एवढं सगळं असूनही महापालिका त्याच्याकडे का दुर्लक्ष करत आहे? हायकोर्टाने निकाल देऊन आत्तापर्यंत प्रोसिजर का झाली नाही? त्याला नेमकं दोषी कोण आहे आणि काय कारण बा असं की महापालिकेने याच्यावर इतके दिवस दिरंगाई केली? एवढ्या गोष्टीसाठी हे सगळं आंदोलन आहे. तरी महापालिकेला विनंती आहे की कृपया त्यांनी पटकन या निर्णय घेऊन महासभेमध्ये निर्णय घेऊन गाळे व ओटे वितरित करावे व ते खुले करावे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.